सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। आज हमें महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांची संयुक्तपणे जयंती साजरी करत आहोत। जयंती उत्सव साजरे करण्याचा एकच संदर्भ आहे की जी तरुण पिढी हे इतर मार्गावर जाऊ नये यासाठी आम्ही आज संकल्प केला होता 2 वर्षापासून। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवावे यासाठी आम्ही आदरणीय सत्यपालजी महाराज यांचं जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी गावातील सर्व मंडळींनी किंवा कार्यकर्त्यांनी आम्हाला सगळं माझे मित्र असतील उच्च समितीचे गावातले ग्रामस्थ असतील सरपंच असतील गावातल्या उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि असा संकल्प आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांचा संकल्प आम्ही जोपर्यंत आम्ही आहेत तोपर्यंत आम्ही चालू ठेवणार आहोत। क्रांती सूर्य ज्योतिबा फुले तथा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मजयंती उत्सव समिती चिंचाळे यांच्याकडून जो प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे, माझ्या सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो हा प्रोग्रामला सहयोग दिला त्याबद्दल सर्वात आम्ही अभिवादन करतो आणि असाच आमचा प्रोग्रामला सहयोग करा हे विनंती करतो। हे जे काय आम्ही कार्यक्रम राबवला आहे या महापुरुषांचा आम्ही प्रचार करतो, या महापुरुष ज्यांचा इतिहास बुडला गेला आहे, काही ठिकाणांचे साहित्य कमी केले गेले, तर आम्ही हा प्रबोधन निमित्त आम्ही महापुरुषांना आठवण करतो। जय भीम जय भारत। लहान मुला मुलींना समोर बसवलं मी का, या मुलीतून भीमाई पैदा झाली पाहिजे ना। आता एखादी अहिल्या धनगराच्या, एखादी जिजाबाई, एखादी सावित्रीबाई, माता रमाई भीमाई आम्हाला बदलावं लागेल। शांताबाई तर पैदा होतीच, शांताबाई काय सावित्री गमावली, जिजाबाईचं नाव नाही शांताबाई। अरे जेव्हा न्याय देणारा शेण खाऊन राहिला, ज्याच्यावर गावानं विश्वास टाकला त्याच्याच पोरानं गावाची पोट्टी पोहून नेली, तर काय सत्याना स्वयंपाक आणि त्यानेच केला दुर्व्यवहार। आपण डायरेक्ट बोलतो माय मावले तुम्हाला पण सत्यपाल पोचून घ्या, सत्य लय कठीण राहते, पतिव्रतेच जीवनच लय कठीण राहते। आई तू काही साहेब साहेब लोक भ्रष्टाचार करतात आणि बायकोच्या अंगावर दागिने घालतात, तुम्ही कांदे कुणी दागिने नाही होत वगैरे वेळ ऐकू द्या का बाबू, आज या महापुरुषांची जयंती आहे, तुम्हाला वाटत असेल काही बुद्धाने वाटत असेल आमचं चार जणी खुर्चीवर बसून आणा मॅडम, हा जर नसताना तर पायाखाली तुळवलं असत या लोकांनी, अजूनही पायाईले काय म्हणतील खरंच सांगा का कुठून। मॅडम तुम्ही सांगा, अजूनही तुमच्यात एखादी बाई जर एखाद्या पोरीमध्ये धमक असेल ना, नूतन विद्यालय शिकणारे एखादी मुलगी जर हिमतवान असेल, वाघाची पोरगी मर्दाची पोरगी, तर तिनं उभं राहून सांगाव अजूनही महिलांना काय म्हणतात जुन्या म्हाताऱ्या बाया की बाबू सुनीले डोक्यावर नको घेऊ, हिले
बोल, तू फिकर करू नको, तुझ्या मांग शिवाजी राजे आहेत बाबासाहेब, बोल बाळा। पायातली वाहन म्हणतात, आता तू सांग उभीच राहती ती, तू एक मिनिट, वाहन म्हणते चप्पल म्हणते पण राष्ट्रपती बाई झाली बेटा, आणि त्या जिल्ह्याची खासदार कोण आहे? खडसे रक्षाताई, रक्षाताई खडसे म्हणजे रक्षाताई खासदार, राष्ट्रपती बाई होती तुमच्या गावातल्या। 7 महिला ग्रामपंचायत मेंबर, माणसं 6, एवढी ताकद आहे दीदी, तू पायातली चप्पल होऊ शकते का बाई सांग? जर पायातली बाई चप्पल होऊ शकते तर डॉक्टर रुपाली जिजाबराव पाटील MBBS MD आहे ते पोरगे, टाळ्या वाजवा। धन्यवाद रे माझ्या हळदीचे नगर, असंच करतात सोडू नये ते, म्हणून चांगलं पेरा लागते चांगलं जवते। तुकाराम महाराजली का शुद्ध बीजा हो भाऊ, बाईच्या पुढे मसांना बाई तुले असा कायदा केला हो विरबा निभावती काय वाट आहे रे। काही लोक कुत्र्या मांदऱ्यासारखे स्वतःसाठी जगतात, कुत्र्यासारखे एकटे जगते रू। अरे मा बाबासाहेब ज्योतिबा, सावित्री शिवाजीराजे शाहूराजे माय आपल्यासाठी जगली म्हणून यांची जयंती होते। सहारा नादी आपल्यासाठी जगतो ना, बिस्किट कधी द्यायचं आहे तो लेकराले छातीवर बसू बसू आपण आपल्याच लेकराले खाऊ असतो, पण शेजाऱ्याने इतकं देत नाही म्हणून आपली जयंती होत नाही। आपल्याला जास्तीत जास्त काय होईन आपलं, आपली राख टापी येऊन टाकते। कुत्री कोणीच नाही आठवण काढत, आपण फालतू म्हणतो नाव चालवायला मुलगा पाहिजे, नाव चालवायला मुलगा पाहिजे। बोलत जा, बोलत जाय पुस्तक घे, तुम्ही बोलले म्हणजे मला धमक येते, मला मजा येते, म्हणजे नाव चालवायला पोरगा पाहिजे, चार चार पाच पाच पोरी पैदा करत बसते आणि ते बाई बाळणपणात मरते, माणसाईला तकलीफ आहे का बाळणपणाची? इथं वाचू नको, ठेवून दे बाबू घरी जाऊन ठेवून दे, याला तोंड घालायची आता काय नाही आपल्या लोक काही काम नाही राहत, वर्गणी देणारे वर्गणी देतात, एरिका विषय खर्च करून सरपंच होऊ नये, एक सरपंच तर नागीत पडला ते लोक म्हणजे सरपंच नागीत पडलं ना राजा। ओ भाऊ ओ भाऊ बोलू माझ्या तिची माय कशी करून लागली पाहिजे, त्याचे पप्पा असतील ना इकडे, माय फेसबुक बाप व्हॉट्सअप लेखू मिळते का तुम्ही असल्याच्या ना, अरे तुम्ही जगातले देव तुम्ही जा माय बाप, त्याने कोण पाहिलं रेखा नाही आई, जिसको देखा नहीं उसको खुदा कहते हैं। जिसको देखा नहीं उसको खुदा कहते हैं, जो माँ बाप सामने है उसे जुदा करते हैं। उभारा है आई बाबांमुळे, म्हणजे काय केलं माय बापाची हजामत केली की माय बापाचं 7-12 त्याच्या नावावर केला, काय केलं त्यांची सेवा केली होती, आजच्या आई बाबाची सेवा केली होती। हा मग तू काय करशील, तू त्या माधुरीची सेवा करतो बाळा, आपल्याला बोलणारे आता पुन्हा बोलण्याचं नाही, तुला पुस्तक दिलं
राजकारण गावात तुमच्या घरात आहे म्हणजे अवघ्या योजना एकाच खानदानीत घालता का तुम्ही? त्यापोटी तुझ्या घरात विशेष आम्ही वाचत नाही ना, आम्ही वाचतो फक्त एक होता राजा, त्यानं खाल्ला भाजा. मग की वाचू बोला कोण्या कंपनीचं आहे माहिती नाही. माहिती हे पीस भक्त पुंडली याला पूरण करीशी ज्योती कोपरावी पुंडलिका कमी पडला ना देवी. आता प्रेम करा लागते सर्वे आपण एक आहो ना, या बाकीच्या लोकांना आगा लावल्या ना दिवानजी आगा लावले. हे महाराज हे मांग हे कोणी आहे हे सांभाळ आहे हे उच्च जातीचे आहे. तुझ्या मायला काय 3 महिन्याचा ओढताय नाही आणि मी शिंपी आहो कपडे शिवणारा आहो ना बापा. कोणी सोनार आहे कोणी न्हावी आहे कोणी धोबी आहे काय गे बाबा धोबीत. आणि मी जरी शिंपी आहो मी काय 7 महिन्यात झालो आणि ओपन वाल्याने काय 3 महिन्याचा ओढताय घेतला. तुमची ओळखी जात आहे आमच्या समोर नको बसू आणि माय बहिणीवर बलात्कार करायच्या टाइमले आराम करायला टाइमले साथ नाही पाहिली तू जातीय वाटतो की तुम काय ज्योतिबा फुले वाडी शाहू महाराज मराठा आणि बाबासाहेब येत ती पण कसं कल्याण केलं बुद्ध कबीर भीमराव फुले बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवरी जन्मले या भूमीवरी जन्मले कणी जल जीवन फुलविले ते जायला सत्य माई कणी जल जीवन फुलविले तुम्ही बाया आमदार झाल्या असत्या. परराष्ट्र मंत्री सुषमाताई स्वराज मंत्री झाल्या असत्या. काकू हे उपकार आहे तो माझ्या शपथन सांगतो बाप्पा नाही तर तुम्हाला याने नरकाचं द्वार म्हण. कारण तुझ्या मायची ताकदच इतकी आहे शक्ती ते जिजाबाई आहे ना ते अहिल्याबाई आहे ना हातात तलवार घेणारी. माझ्या माय माऊल्यांना तुमच्या शक्तीच किती वर्णन करावं. तुम्ही पैसे कमावून राहिले हे कीर्तन ऐकायचं तेलम गमावला एक होता राहिले आणि कीर्तनकार महाराज नोटा जमा करून राहिला आणि कोणताही महाराज काय आई आजी रणबोक्याच रणबोक्या आणि तुम्ही कीर्तन ऐकणारा बाय तो रणबोक्या दूध पेते आणि तुमचे लेकर पिन दुधाचे मरते क्रांती केली हो माहितीये चटकन शाळा घेतली सत्कारी केला तू दुसऱ्याने इज्जत देते ना बेटा त्याची स्वतःची इज्जत वाढत असते. काय नम्र किती आहे ताई माझ्या
या बात है आता सांग शंभराची नोटे जिजाबाईच्या बापाचं नाव सांग जिजाबाईच्या बापाचं हरामाचं कमावणाऱ्याची बायको इथं सत्यपाल जवळ तिच्या भावाचं कीर्तन ऐकत नाही शकत होता अशी माझ्या सोबत हरामाचा पैसा पसरूच देत नाही आमचा दिल है की मां तू तरी वावरत मरत आजी तू अजूनही काम करत
संपूर्ण महाराष्ट्रावर सप्तपदी वादक म्हणून प्रसिद्ध असलेले आणि समाज प्रबोधन कीर्तन करणारे, लोकांमध्ये जनजागृती करणारे आणि बाबासाहेब संत गाडगे बाबा त्याचप्रमाणे तुकडोजी महाराज यांच्या विचार लोकांमध्ये अंमलात आणणारे सप्तखंजिरी प्रसिद्ध असलेले सत्यपाल महाराज यांचा आज चोपडा तालुक्यातील चुरडे या गावाला कार्यक्रम होता आणि याच संदर्भात नेमका सत्यपाल महाराज लोकांपर्यंत काय संदेश पोहोचणार आहेत हे जाणून घेण्यासाठी स्वतः सत्यपाल आपल्या सोबत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की लोकांपर्यंत नेमकं ते काय संदेश देऊ इच्छितात. महाराज इंडाप्तक मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. काय सांगाल तुम्ही आजचा कार्यक्रम तुमचा कितवा कार्यक्रम? कमीत कमी 14,000 गावाला गेलो मी आतापर्यंत. आता हे कार्यक्रम 50 वर्ष झाले ना. 50 वर्षापासून कार्यक्रम करत फिरत फिरत कमीत कमी 14,000 पर्यंत कार्यक्रम झाले माझे. 14,000 गावात गेलो सन मी आतापर्यंत. आंध्र, गुजरात, उत्तर प्रदेश कमी जातो पण MP जास्त, गुजरातमध्ये जास्त, महाराष्ट्रात बरं. म्हणून कार्यक्रमातून खंजऱ्या वाजवून तुकडोजी बाबाची ग्रामगीता, बाबासाहेबाच्या संविधानाचा विचार, खिशाला तुझ्या झोपेन आणि माझ्या भीमाची देन, सर्व संप्रदाय धर्म पंथ प्रेम करतात कारण हा विचारच असा आहे ग्रामगीता. महाराज एकंदरीत तुम्ही म्हटले की 50 वर्षापासून तुम्ही समाज प्रबोधन कीर्तन करत आहात, या वयात तुम्ही कसं सर्व सांभाळतात आणि कशा पद्धतीने लोकांसमोर तुम्ही आपले विचार मांडतात? ते पब्लिक बसून राहते ना किंवा मुलं बाळ म्हाताऱ्यापर्यंत हे जे जनसमाज जोडते त्यांच्या समोर मांडताना आपण नशा केल्यासारखं वाटते, आपल्याला आनंद वाटते की म्हणजे भजनाची नशा अशी या समाजसेवेची नशा आहे आणि म्हणून लोकांमुळं आपल्याला आनंद वाटते. आणि मी एकटा नाही ना, आमचा परिवार आहे, हार्मोनियम वादक गजानन भाऊ चिंचोळकर, तबला वादक रामचंद्र तांबटकर, सहकारी सुनील कुमार, ड्रायव्हर साहेब आहेत राजेश काहींगे, सर्वेची ताकद कार्यक्रम घेणारे. आज चुंचाळीची मंडळी आहे, भीम जयंती, शिव जयंती, महात्मा फुलेची जयंती, असं हृदय मोठं केलं ना त्याच्यामुळं सर्व समाज जुळला
आणि हे ऐकणारे या विचाराचे भेटतात म्हणून मला आनंद वाटते. हमेशा हमारा नफा ही नफा आहे आणि आप तक चॅनल मुळ तुमच्यामुळं अजून लाखो करोडो लोक ऐकतील. अगदी खरे महाराज, जसं आपण बघितलं की तरुणांमध्ये सध्या व्यसन फार मोठ्या प्रमाणात झालेले आहे, तर या तरुणां पिढी जी उद्याचं भविष्य देशाचं, या संदर्भात तुम्ही तरुणांना काय संदेश देऊ इच्छिता आपल्या प्रवचनातून? तेच माझं मागणं तेच राहते मुलांना की मला काही ना काही दान द्या, बिडी द्या, तंबाखू द्या, खर्रा द्या, गुटखा द्या. आई वडिलाकडे दुर्लक्ष करू नका. यासाठी वडिलांनी सावधान राहा आणि मुलांना तर हा देश सांभाळणं, गाव सांभाळणं, घर सांभाळणं, तरुणांनी निर्वेशने राहिलं तर देश वाचू शकल. तुकडोजी महाराज म्हणता, झाला गर्क कसा व्यसनात, उठ रे उठ तरुणा देहात. म्हणजे आपली नेहमी कीर्तनातून मानतो, कोणागावचा मारवाडी पाहिला का, दारू पिऊन रोडवर जैन पाहिला का, मारवाडी गुजराती जैन जाणून हृदयाला लागाव की आपण आपल्या मनावर लावून घ्या. म्हणून तरुण वाचला तर देश वाचन. आजची तरुण पिढी ऍक्सिडेंट हे मुला मुलीचे प्रेम प्रकरण. मी डायरेक्ट बोलत असतो की प्रेम करा तुम्ही, पण पहिले शिका मग त्या भानगडीत पळा. आई बापाची इज्जत राखा. आई वडिलाचं काही स्वप्न असते मुला मुलीच्या बाबतीत. म्हणून तरुणाला कोणीही पद्धतीनं अग्नी भडकला युद्धाचा. तरुण असून रक्त नवसळे नव जवान तुझं मना कसं. म्हणजे तरुण जागा झाला पाहिजे. आणि हे जे एका स्टेजवर बाबासाहेबाची जयंती, ज्योतिबाची जयंती, शिवजयंती किंवा संयुक्त जयंती, हे प्रबोधनाचा परिणाम आहे. नाही तर पहिले भीम जयंती वेटाळात होय, आता भीम जयंती मैदानात होते. हा विचाराचं परिवर्तन आहे. अगदी खरं, चांगला विचार समाजापर्यंत पोहोचला पाहिजे, लोकांपर्यंत चांगले विचार महापुरुषांचे गेले पाहिजे असं सत्यपाल महाराजांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. आणि नक्कीच तरुणांना त्यांनी एक चांगला संदेशही दिलेला आहे. तरुण जर व्यसनदारी नसला तर देश नक्कीच पुढे जाईल. कॅमेरामॅन अरुण इंगळे सोबत विनोद पाटील, इंडिया आप तक, चुंचारे, चोपडा. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक.